नमस्कार, कलावंत मित्र मैत्रिणींनो, विशेषतः इच्छुक अभिनेते आणि चित्रपट निर्माते, कला महोत्सव 2021 हा मेगा कार्यक्रम दमदार करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहभाग घेतला आणि आपला अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल मी खरंच मनपूर्वक आभारी आहे. 27 एप्रिल या दिवशी आपण जाणून घेतले की फिल्म रायटिंग म्हणजे काय, 28 एप्रिलला फिल्म डायरेक्शन, तर 29 एप्रिलला ऍक्टिंग. या सगळ्यांचे मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की सुप्रसिद्ध फिल्म मेकर आणि बॉलिवूड अभिनेते चेअरमन श्री नवकुमार राजू सर यांनी दिले होते. 4th दिवशी शोकेस युअर टॅलेंट, यामध्ये अनेक जणांनी सहभाग घेतला आणि आपली कला या मंचावर सादर केली. मर्यादित प्रवेश प्रक्रियेमुळे माझ्या काही मित्रमैत्रिणींना या कार्यक्रमाचा उपभोग घेता आला नाही, त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करते. पण मित्र हो, अजिबात घाबरू नका, कारण तुम्हाला सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही तुमच्यासाठी असाच एक नवीन कार्यक्रम पुन्हा घेऊन येत आहोत आणि आमची टीम तुमच्या संपर्कात राहील. चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार यांनी आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, पटकथाकार आणि कादंबरीकार, आपल्या सर्वांचे चाहते श्री अनंत महादेवन सर आणि अभिनेते राकेश श्रीवास्तव यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार करतो. या सगळ्यांसोबतच मी गौरव मोहंती सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. कला महोत्सव 2021 या कार्यक्रमामध्ये काही अतिथी पाहुणे सुद्धा आले होते. अभिनेते मल्खाज सिंग म्हणजेच यांची ओळख श्री गणेश या सिरियल मधील शिवा, अभिनेते अमीर नायर, राम शिरका, अरुण बेताब, सक्षम दैमा आणि अभिनेत्री जोनिता यासारखे सुप्रसिद्ध कलाकारांनी आपले अनुभव आमच्यासोबत व्यक्त केले, त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभारी आहे. वर्ल्ड रिनॉन कोरिओग्राफर संदीप सोपारकर आणि ट्रेड अनालिस्ट गिरीश वानखेडे सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते, कारण यांचे नभ सर आम्हाला नेहमी सांगतात. कलात्मक दृष्टीसोबत विपणन शास्त्र हे सुद्धा महत्वाचे आहे. हे चारही दिवस आमच्यासोबत अत्यंत उत्स्फूर्तेने आणि आनंदाने आमच्या या कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. असेच आम्हाला प्रेम देत राहा. तुमच्या सगळ्यांची लाडकी धनश्री मोरे.